तर आज आपण आलो आहोत दुर्गा मावळा परिवारासोबत पिंपळा स्कोट या गडावर संवर्धन करण्यासाठी. आणि आपल्याला पोचण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे, पण जे शिलेदार आहेत ते सर्व पोचलेले आहेत आणि मला वाटतं संवर्धन पण सुरू झालं असेल. तर शक्य तेवढं गडाची साफसफाई करायची आहे. आणि पिंपळास कोट जो आहे हा भिवंडीमध्ये पिंपळास नावाचं गाव आहे आणि या पिंपळास नावाच्या गावामध्ये हा ब्रिज ओलांडल्यानंतर लगेचच एक टेकडी आहे. त्या टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधलेला हा छोटासा छोटेखानी किल्ला किंवा याला आपण चौकीसुद्धा म्हणू शकतो आणि त्याचे फक्त काही अवशेषच शिल्लक आहेत. तर काही दिवसांपूर्वी दुर्गामाळामधले जे सुजित खैरे आहेत त्यांनी इथे येऊन पाहणी केलेली होती की संवर्धन कसं होईल आणि काय काय करता येईल. त्याप्रमाणे आता बऱ्याच दिवसानंतर हे सगळं नियोजन केलेले आहे आणि ही सगळी क्षणचित्र आणि हा सगळा माहितीपट आपण यावर बनवणार आहोत. तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, या छोटेखानी किल्ल्याला भेट देण्यासाठी तीन मार्ग आहेत. डोंबोली मार्गे आता या सातपुलावरून आपण जात आहोत तो एक मार्ग आहे. त्याशिवाय कल्याणचा दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी किल्ल्यावरून सुद्धा एक मार्ग आहे ज्याने तुम्ही या पिंपळास गावामध्ये उतरू शकता. त्याशिवाय भिवंडीचा जो मार्ग आहे जो ठाण्यावरून भिवंडीकडे निघतो त्या मार्गाने सुद्धा तुम्ही पिंपळास गावात येऊ शकता. तर या किल्ल्याला भेट कशी द्यायची या तीन मार्गांनी यासाठी आपण नकाशा वाचन करूया लगेचच आपल्या या व्हिडिओमध्ये. ठाण्याहून नाशिक मार्गे निघालो असता उजव्या अंगाला पिंपळास रोड गेला आहे. या नाशिक मार्गाहून पिंपळास टेकडी 2 किलोमीटर अंतरावर आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याहून कोण गावातून डाव्या अंगाला मार्ग गेला आहे. या मार्गाहून पिंपळास टेकडी 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही डोंबिवलीहून सातपुलाचा वापर करीत पायी चालतच थेट टेकडीच्या पायथ्याशी गेलो. या पुलावरून टेकडीपर्यंतचा मार्ग साधारण 1 किलोमीटर आहे. तर उल्हासची खाडी ही लोणावळ्याच्या डोंगर रांगांमध्ये उगम पावते. या नदीला भातसा नदी, त्यानंतर काळू नदी आणि बारवी नदी ह्या सगळ्या नद्या एकत्रितपणे मिळून कल्याण या भागामध्ये या नदीचा प्रवाह मोठा होतो आणि हा मोठा प्रवाह नंतर अरबी समुद्राला जाऊन मिळतो. आणि या मोठ्या प्रवाहामुळेच 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी त्यांची गलपतं इथे टाकून व्यापार केलेला होता. अवघं 1 किलोमीटरचं अंतर त्या ब्रिजकडून चालल्यानंतर टेकडी जी आहे ती आपल्या दृष्टिक्षेपात येते. ही इथे या टेकडीवर आपल्याला जायचं आहे जिथे पिंपळास कोटचे अवशेष आहेत. तर मित्रांनो, हे आता खऱ्या अर्थाने आपली ट्रेकिंग होत आहे जी गेले 4 महिने झाली नव्हती लॉकडाऊनमुळे. आपले जे बाकी शिलेदार आहेत ते दुसऱ्या मार्गाने गेले आणि आपण वाट चुकल्यामुळे सापडेल त्या वाटेने जावं लागतंय. तर मित्रांनो, योगायोगाने आपल्याला आणखीन काही शिलेदार भेटले ज्यामुळे आपल्याला वाट शोधावी नाही लागली आणि आपण कोट गडकोटाच्या इथे पोचलो आहोत. जास्त उंच नाही आहे, फक्त 10 मिनटं लागतात वर येण्यासाठी.
घर संवर्धन बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे आणि आजचं जे नियोजन होतं ते तुम्ही बघू शकता की खूप अशी भव्य अशी अवशेष शिल्लक आहेत या गडाचे. म्हणजे पोर्तुगीजांनी बांधलेल्यापैकी जितके पण आपण चौक्या पाहिल्या त्यामध्ये एवढा मोठा अवशेष शिल्लक असलेला मी तरी आज पहिल्यांदा पाहतो आहे. तर आजच्या नियोजनाप्रमाणे ह्या भिंतीची जी काही दगड कोसळली आहेत आणि हे तुम्ही दगड पाहाल तर अघडीव दगड होते. पोर्तुगीजांनी जे काही गडकिल्ले बांधले ते अघडीव दगड, चुना आणि चिकट माती वापरून बनवलेले होते. तर सगळे ह्या कोपऱ्यातले आणखीनही काही कोपऱ्यातले भिंती ज्या आहेत त्या घसरलेल्या आहेत आणि दगड खाली आलेले आहेत. तर आजच्या नियोजनाप्रमाणे हे घसरलेले दगड आम्ही व्यवस्थित एक अशी वाट तयार करतो आहे जेणेकरून सुटसुटीतपणा दिसेल आणि जो जे काही अवशेष शिल्लक आहेत ते व्यवस्थित दिसतील. मित्रांनो, या भिंतींवर प्रचंड मोठी अशी झाडं निर्माण झालेली आहेत जी या भिंतीला भविष्यात धोकादायक ठरू शकतात. कारण झाडं जी असतात त्यांची मुळं या भिंतींमध्ये पोखरत भिंती जी असतात त्या निकामी करून टाकतात. त्यामुळे इतक्या वर्षापासून हा कसा तरी तग धरून असलेला किल्ल्याचा अवशेष अजून किती वर्ष टिकेल हे सांगता येत नाही. या किल्ल्याची भिंतीची जी पडझड आहे ती जशी पलीकडून झालेली आहे आपण मागाशी पाहिल्याप्रमाणे तशीच इथून सुद्धा झालेली आहे आणि कित्येक वर्ष हे दगड तसेच अस्ताव्यस्त पडलेले आहेत. पिंपळास कोटवर शिल्लक असलेला गडाचा अवशेष आहे. फक्त 3 भिंती शिल्लक आहेत आणि या भिंतीवर तुम्ही बघू शकता खाचा आहेत बऱ्याच. आणि या खाच्यांचा आपण जर परीक्षण केलं तर असा अंदाज लावू शकतो की कदाचित हा किल्ला त्यावेळी 2 मजली असू शकतो किंवा 1 मजल्याचा असू शकतो. ज्यामध्ये या खाचांमध्ये ओंडके लावले जायचे, ओंडके लावून मजला वाढवला जायचा. तर स्थानिकांकडे जेव्हा आम्ही विचारपूस केली की किल्ला वगैरे तर बऱ्याच जणांना हा किल्ला आहे हे माहीत नव्हतं. परंतु या किल्ल्याच्या या 3 भिंतींमध्ये ग्रामस्थांनी इथे एका पाषाणाची शेंदूरपासलेल्या पाषाणाची स्थापना केलेली आहे आणि कदाचित हे खूप जुनं असावं. त्याशिवाय बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा आहे आणि या देवाला ग्रामस्थ कापरी देव म्हणून ओळखतात. त्यामुळे जर तुम्ही पिंपळास गावात आलात तर कापरी देव, टेकडीवरचा कापरी देव विचारू शकता किंवा एखाद्याला माहितीही असू शकतं की पिंपळास कोट इथे होत आहे. तर या कापरी देवाचं इथे वार्षिक महोत्सव असतो जो इथले ग्रामस्थ साजरा करतात. त्यासाठी इथे सुशोभीकरणसुद्धा केलं जातं, पताके लावले जातात आणि आपण इथे पाहू शकतो इथे घंटासुद्धा बांधलेली आहे. त्याशिवाय रोषणाई करण्यासाठी इथे इलेक्ट्रिसिटीची वायरसुद्धा आणलेली आहे, इथे बल्ब आहे. आणि ह्या कमानीमध्ये ही कमान त्या काळी पोर्तुगीजांनी कुठल्या उपयोगासाठी ती आपण आता अंदाज लावू शकत नाही, परंतु त्याचा उपयोग इकडे देवस्थानासाठी ग्रामस्थांनी केलेला आहे. जय शिवराय मित्रांनो, तर आज आपली पिंपळास इकडची पिंपळास कोटची पहिलीच मोहीम आहे. तर जयकांत शिकरेमुळे आम्हाला किल्ल्याची माहिती व्हिडिओद्वारे कळाली होती. तर त्याद्वारे आपण इकडे एक टेहाळणी मोहीम आखली होती, त्यात सुजित वगैरे आला होता, त्यात आम्ही या किल्ल्याची माहिती घेतली.
आणि तेव्हा इथे आढळलं का इथे तटबंदी वगैरे जी आहे ह्याची किल्ल्याची ती थोडी ढासळलेली आहे, तर तिकडे आज आम्ही काम करायचं ठरवलं. तर आम्ही इकडे थोडंफार आज काम केलेलं आहे, पहिलीच मोहीम असल्याने थोडंफार इथे काम केलेलं आहे, तर यापुढे देखील आम्ही येत राहू. तर सगळ्यात प्रथम आता आमची एक ओळख आपण करून घेऊया आपली. तर मी प्रकाश कावले, कल्याणहून आलेलो आहे. मी सुहास कदम, डोंबिवली. नमस्कार, मी जयकांत शिकरे, मी पालघरवरून आलो. मी चिन्मय आकटे, मी डोंबिवलीवरून आलोय. नमस्कार मित्रांनो, मी ममता परदेशी, डोंबिवलीवरून आले. जयकांत. जय शिवराय. मी सचिन शहरे, डोंबिवलीवरून. नमस्कार, मी जगदीश भरत, खानोड्यावरून आलो. मी वैभव काकरे, बदलापूरवरून आलो. जय शिवराय. राकेश डोंगरे, शापूरवरून आलो. तर आपल्याला जयकांत जो आहे, ज्याच्यामुळे आपल्याला किल्ल्याची माहिती कळली होती, तर तो आपल्याला थोडक्यात याची इतिहासाबद्दल माहिती देणार आहे. नमस्कार. आज आपण जो आलेलो आहे या परिसराला, पूर्वी साष्टी हा परिसर संबोधलं जायचं. साष्टी म्हणजे ठराविक अशा 66 गावांचं किंवा 66 ठिकाणांचं मिळून एक प्रांत तयार झाला होता. त्या प्रांतामध्ये 15व्या शतकाच्या सुरुवातीपासून पोर्तुगीजांनी आपल्याकडे अनेक ठिकाणी व्यापाराच्या दृष्टिकोनाने इथे जे काय आपलं आधिपत्य निर्माण केलं, त्या आधिपत्यामध्ये त्यांनी या इथल्या जे सागरी किनारे आहेत किंवा जे नदीचे किनारे आहेत त्या किनाऱ्यावरती छोटछोटे किल्ले किंवा कोट किंवा गडी वजा किल्ले असे निर्माण केले, ज्या निमित्ताने त्यांना त्यांची रसद, त्यांचा माल एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतो, किंवा त्यांना लागणारे सैनिकी बळ असेल हे एका किल्ल्यातून दुसऱ्या किल्ल्यामध्ये पुरवलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे छोटे छोटे किल्ले फार कमी काळामध्ये बांधले गेले. जसा तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, हे या किल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ओबडधोबड दगड वापरून पोर्तुगीजकालीन बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं. या साईडला असणारी जी नदी आहे, या नदीच्या किनारी असणाऱ्या व्यापाराच्या दृष्टिकोनाचा विचार करता या किल्ल्यांचं महत्त्व पूर्वी फार होतं. जसं आजूबाजूला दुर्गाडी किल्ला आहे, या साईडला गेलो आपण भिवंडी तर कांबेकोट आहे, फिरंगीपाडा आहे, त्याच्यानंतर जून आंदुर्की कोट आहे, टिंबिवली कोट आहे, असे कितीतरी कोट एका रांगेमध्ये आहेत जे एकमेकांना रसद पुरवू शकत होते. तर अशा किल्ल्यांची ही शृंखला आज आपल्याला इथे पाहायला मिळते. या किल्ल्यांचं जर आजही एवढं महत्त्व आहे की आपल्या स्थानिकांना या बाबतीमध्ये जास्त माहीत नसल्यामुळे या किल्ल्यांचे काही माहिती असेल किंवा काही पुरावे असतील, छोटे मोठे जे काय असतील ऐतिहासिक गोष्टीमध्ये, ते आपण तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. याच्या आधी सह्याद्रीतील शिवशंभूरत्न या माझ्या यूट्यूब चॅनलमधून पण मी सगळ्यांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसेच अनेक ब्लॉग आहेत, या ब्लॉगमधून असे अपरिचित किल्ले जे आज साष्टी परिसरामध्ये आहेत या किल्ल्यांचं संवर्धन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. मोठे मोठे किल्ले आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, कितीतरी संवर्धन संस्था महाराष्ट्रामध्ये काम करतात, पण या किल्ल्यांचं सुद्धा महत्त्व इतिहासामध्ये अजरामर आहे. वसई किल्ला किंवा वसई प्रांत मिळवण्यासाठी नरवीर चिमाजी अप्पा यांनी 3 ते 4 वर्षापर्यंत केलेला जो प्रयत्न होता, त्या प्रत्येक प्रयत्नातला एक एक कण हे किल्ले साक्ष देत असतात. या किल्ल्यांचं महत्त्व सगळ्यांनी जाणून घ्या. आणि आज आम्ही इथे दुर्गमावळा या संपूर्ण संवर्धन समितीतून इथे संवर्धन करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे नवीन महिन्याच्या सुरुवातीपासूनच. तर आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा संपूर्ण देशातल्या सर्व दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमींना मी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी या संवर्धन मोहिमेला नक्कीच आपले 2 हात द्यावेत, जास्तीत जास्त वेळात वेळ काढून इथे यावं आणि या किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, हीच आमच्या सगळ्यांकडून इच्छा आहे आणि हाच आमचा प्रयत्न आहे. जय शिवराय. आपल्यासोबत ममता परदेशी मॅडम आहेत आणि संवर्धन करण्यासाठी आपल्यासोबत इथे आलेल्या आणि त्या त्यांचा अनुभव आपल्याशी शेअर करणार आहेत. मला आज इकडे दुर्ग संवर्धन करण्याची संधी मिळाली. यांच्याबरोबरचा मला अनुभव म्हणजे एवढ्या जवळ एवढं छान ठिकाण आहे आणि ही लोकं एवढ्या वर्षापासून काम करतायत. जवळजवळ 10-12 वर्षापासून ही लोकं ही दुर्ग संवर्धनाचं काम करतायत. आणि आजचा अनुभव म्हटलं तर खूपच छान. एवढ्या जवळ एवढा किल्ला आहे, लोक त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष का करतात हे मला कळत नाही. जवळ एवढं गावं असून, आपल्या जवळचा किल्ला असून त्याचं कोणी संरक्षण करत नाही. आज तिथली अवस्था म्हणजे काय, खूप पडका झाला आहे. म्हणजे वाटतच नाही आहे की तो किल्ला होता. जर आपण त्याचं संवर्धन केलं तर नक्कीच पुढे पुढच्या पिढीला देखील याचा स्वाद घेता येईल. म्हणजे शिवाजी महाराजांचं आपण म्हणतो, नाव म्हणतो, पण ते फक्त आपण मोठे किल्ले केले म्हणजे सर्व नाही झालंय. छोटे जे गाव खाण्यात आहेत त्यांना देखील आपण संवर्धन करून त्यांचं रक्षण केलं पाहिजे. पडझड होते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटलं की आजचा दिवस माझा कारणही लागला आणि याच्यापुढेही मी करेन. माझ्या मित्रांना पण मी याच्यामध्ये सामील करण्याचा प्रयत्न करेन. याच्यापेक्षाही अजून यांच्याबरोबर बऱ्याच मोहिमा मी करणार आहे नक्कीच. थँक्यू.
दुर्ग संवर्धन ही गरज यासाठी आहे की आपल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत ही जी अशी अपरिचित किल्ले आहेत तिकडे आपण जातोच ट्रेकिंगला, पण त्यासोबत संवर्धन करणं ही सुद्धा आज गरज आहे. हे किल्ले जपले पाहिजे. तर मित्रांनो, संवर्धन करताना गडफोटांवर खास करून आम्हाला कचऱ्यामध्ये सापडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे या दारूच्या बाटल्या, दारूचे कॅन, प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे रॅपर. तर आपण स्वतः जर गडकोट ही वास्तू जर सांभाळत नाही आहोत किंवा संवर्धन करत नाही आहोत तर निदान अशा ठिकाणी येऊन आपण कचरा करणं हे योग्य नाही आहे. तर आपल्या दृष्टीमध्ये जर असं कधी कोण करताना आढळलं तर आपण त्यांना समजावू शकतो या वास्तूंचं जे काय महत्त्व आहे ते सांगू शकतो. पिंपळास फोर्ट, जसं मी म्हणालो की पोर्तुगीजांनी त्यांचं दळणवळण आणि उल्हास खाडीमार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी जो त्यांनी उभारलेला होता, तर मुख्यत्वे करून कल्याण हा जो प्रांत आहे, कल्याण हे फार प्राचीन असं व्यापारी बंदर होतं आणि याच गोष्टीचा फायदा पोर्तुगीजांना आणि ब्रिटिशांना घ्यायचा होता. तर कल्याणमधील दुर्गाडी किल्ला, कारण मराठ्यांनी दुर्गाडी किल्ला उभारला होता त्यांचे आरमार उभारण्यासाठी, आणि कदाचित मराठ्यांच्या ज्या हालचाली होत्या त्यांचं आरमार उभारून तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कदाचित या किल्ल्याची स्थापना किंवा उभारणी पोर्तुगीजांनी केली असावी. तर ह्याला आपण चौकीसुद्धा म्हणू शकतो. आणि या किल्ल्याप्रमाणेच पोर्तुगीजांनी वसईचा किल्ला किंवा धारावी, घोडबंदर, त्यानंतर गायमुख, नागला बंदर आणि या नदीच्या उत्तर दिशेला कांबेकोट, खारबाव, फिरंगकोट या किल्ल्याचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. तसंच हा पिंपळास कोट, जरी हा किल्ला पोर्तुगीजांनी उभारलेला असला तरी या किल्ल्याचं महत्त्व यासाठी आहे कारण साधारण 1737 या काळादरम्यान चिमाजी अप्पा यांनी वसईची मोहीम जेव्हा हाती घेतलेली होती तेव्हा त्यांनी ठाणे काबीज केले, कल्याण काबीज केले आणि वसईकडे सरकताना जितके हे पोर्तुगीजांच्या चौक्या होत्या, छोटेखानी किल्ले होते, ते काबीज करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये हा किल्लासुद्धा त्यांनी जिंकलेला होता. आणि या मोहिमेमध्ये पोर्तुगीज या प्रांतातून पळून गेलेले होते. तर मित्रांनो, या किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर याची पाहणी केली असता असं आढळतं की या किल्ल्यावर तेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी काही सोय होती की नाही, कारण कुठेही विहीर किंवा छोटंसं पाण्याचं टाक असं काहीही दिसून नाही आलेलं आहे आपल्याला. फक्त ही टेकडी आहे आणि टेकडीवर हा जो इमारतीचा अवशेष आहे तो. त्याशिवाय पूर्ण परिसरामध्ये ह्या आवारामध्ये कुठेही तटबंदी किंवा बुरुज याचे अवशेषसुद्धा आम्हाला नाही सापडले. जय शिवराय. मित्रांनो, मी सुजित खैरे. ज्यावेळी हा पिंपळास कोटाची आम्हाला माहिती मिळाली त्यावेळी हा अपरिचित गड आहे. इवन आम्ही डोंबिवलीला देखील राहून आम्हाला ह्या गडाची माहीत नव्हती. ज्या क्षणाला ह्या गडाची कल्पना आली त्यावेळी 4 जुलैला ह्या गडाची पाहणी केली. पाहणी करताच हे पूर्ण स्ट्रक्चर अगदी पुरेपूर ढासळलेलं होतं आणि पुरेपूर ह्याच्यावर संवर्धन नाही होत. काही गावातली, पिंपळास गावातली आपली जी दुर्गप्रेमी आहेत ते येऊन गडाचा थोडंफार जो काही कचरा वगैरे आहे ते साफसफाई करतच असतात, इवन अधूनमधून संवर्धन करतच असतात. पण हा जो बघितलात ना, तर ह्या स्ट्रक्चरचा जो काही जो दगडगोटा वगैरे पडला आहे ना तो त्याच्या पायातच येऊन पडलेला आहे. आणि आजची आपली ही जी पहिली मोहीम आहे ना, त्या पहिल्या मोहिमेमध्ये हा जर तुम्ही ह्या गडाचा कोटाचा जर तुम्ही लेफ्ट साईड पाहिली तर ह्या लेफ्ट साईडला जेवढा काही दगडगोटा होता तो आपण एका साईडला काढलेला आहे. इवन त्याची माती एका साईडला काढलेला आहे. जर पुढच्या भविष्यामध्ये जर ह्या गडाची कोटाची जरी बांधणी कोणी जरी करण्याचा पुढाकार घेतला तरी ते दगड आपण वेगळे ठेवलेले आहेत, ते बांधणीसाठी आपल्याला वापरता नाही येणार. आणि पुढची जी मोहीम आहे, तर आता ह्या साईडला बघितलं तर हा पूर्ण जो दगडीचा ढाचा पडलेला आहे तो आपण पूर्ण
पुरेपूर आपण हा काढणार आहोत आणि जसं वेळ भेटेल तस तसं ह्या पिंपलासवर दुर्गा मावळाच्या संवर्धन संस्थेच्या मार्फत हे काम होतच राहील आणि ह्या संवर्धन क्षेत्रात मित्रांनो तुमचा देखील हातभार लागला ना तर खूप मदत होईल ह्या संवर्धन क्षेत्रामध्ये आणि ही जी काही अपरिचित जी गडकिल्ले आहेत गडकोटा आहेत त्यांच्यावर खूप कमी प्रमाणात लोक येतात आणि ही पाहण्यासाठी अगदी जवळजवळची लोक येतील आणि ह्याचा दैदिप्त्यमान जो इतिहास आहे तो अगदी जगासमोर येईल आणि ह्या अपरिचित किल्ल्यांना एक नवी संजीवना भेटेल. जय शिवराय. तर मित्रांनो आपली मोहीम पूर्ण झालेली आहे संवर्धनाची. बऱ्यापैकी आम्ही जे पडझड झालेली दगड होते ते वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवले, साफसफाई केली. तर तुम्हाला या अशा मोहिमांमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दुर्गा मावळा परिवाराची लिंक दिलेली आहे, फेसबुक लिंक. त्या लिंकवर जाऊन तुम्ही या परिवाराला जॉईन करू शकता आणि पुढे येणाऱ्या ज्या का मोहिमा असतील त्यांचं तुम्हाला अपडेट मिळू शकतील. तर हे गडकिल्ले किंवा इतिहास जपण्यासाठी तुमचासुद्धा सहभाग द्या. जय शिवराय.